तर एनडीएचे घटक पक्ष नवनीत राणांचा प्रचार करतील असं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे. नवनीत राणांना महायुतीतून उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत रवी राणा यांनी दिलेले आहेत. एनडीएच्या निर्णयानं कुणी पालन केलं नाही तर कारवाईची मागणी करणार असल्याचं देखील रवी राणा यांनी म्हटलंय. रवी राणांनी नाव न घेता अडसुळांना हा इशारा दिलेला आहे. तर युवा स्वाभिमान पक्षासोबत हवा असा मोठ्या पक्षाला वाटतंय असं नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान नवनीत राणा आणि कार्यकर्ते हे या मेळाव्यात भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. भावूक दिसल्यात, कार्यकर्ते देखील भावूक झालेले होते. तुम्ही सोडून जाणार आहात का युवा स्वाभिमान पार्टी? मी कुठे सोडून चालली नाही आहे. आम्ही ज्या घटकामध्ये काम करत आहे आज एक घटक म्हणून, ज्या एनडीए पूर्ण याच्यामध्ये, त्यांना असे कुठे ना कुठे वाटत होतं की आमच्याकडनं आमची वहिनी, आमचा खासदार थोडा लांब जाणार ना, की जे बैठक आमचे दादासोबत देवेंद्रजींसोबत झाली, जे संकेत केंद्राकडनं त्यांना आले, त्याच्यासाठी त्यांनी मला या विश्वास दिला आहे की जेही निर्णय आम्ही घेऊ येणाऱ्या भविष्यात, ज्यांना मी नेता मानते, रवीजी, देवेंद्र फडणवीसजी, प्रधानमंत्री अमित शाहजी यांना मी नेता मानते, आणि जे डिसिजन ते घेईन त्यांचे शब्दाला मी कापून दुसरी शब्द करणार नाही. युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देऊन तुम्ही भाजपकडनं उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहेत, कसं वाटतंय युवा स्वाभिमान पक्षाला सोडताना? मी राजीनामा नाही दिला आहे आणि मला या पक्षाचे अध्यक्षांनी राजीनामाही मागितला नाही. मी पक्षाची अजूनही कार्यरत एक पदाधिकारी आहे. रवी राणा देखील आज भावूक झाले होते. रवी राणाजी ज्यांच्यावर कोणालाही विश्वास नव्हता की एक यंग मुलगा एवढा मोठा पक्ष निर्माण करतील, जिल्ह्याचे आजूबाजू जिल्ह्यांमध्ये, विदर्भामध्ये बरेचसे जिल्ह्यांमध्ये आमचा पक्ष आहे, आमचे कार्यकर्ता आहे, आणि त्या पक्षाचे तिसऱ्यांदा ते प्रतिनिधित्व करत आहे, आणि त्याच लहान पक्षाला एक खासदार निर्माण करून दिला की आम्ही एक छोटासा वृक्ष लावला, आज एक एवढं मोठं हे झालं, तर मला वाटते हां साहजिक आहे, डोळ्यात सगळ्यांचे अश्रू आहे. कॅमेरा अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. अमरावतीचे जनतेचे आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचेच विचारांनी मी येणाऱ्या भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढवू. हे पा, लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच, तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्याव नाही. मला वाटते माझेपेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे, पण माझी अमरावतीकर, माझे लोक आणि जे माझे नेते ठरवतील ते त्या हिशोबाने त्या विचारांवर मी चालणार.